Former minister and Kankon MLA Ramesh Tavadkar has blamed the Bharatiya Janata Party government for dragging his name unnecessarily in various criminal cases. He has claimed that his own people have tried to finish off his political career. The former Kankon MLA celebrated his birthday recently in presence of a large number of his supporters and well-wishers. Tavadkar did not name anyone, but said he is shocked with such statement in which his own government has intervened and asked the investigation agencies to put criminal cases on him. In 2011 salamadhe baldiche andolan zale sagant khabar tya andolanamadhe tya kai karyakartani gaadi jaadlo tatum jeli makavachche padle ya sagya gostito leader mhanun jasani have te majya andar ghevo pe majhe karte bhi ani hav jeli gelo ani majhe म्हणजे कोर्टात केस सुरू आम्ही 2016 पर्यंत ती केस लढली आणि ती केस आम्ही जिंकली सेंट्रल सीबीआय रिक्वेस्ट केली आणि परत ती केस रमेश वळकाने घातली कोर्ट ती साधारण 150 मीटरच्या भीतर ती बोवाळ मारता अरे किद्याक बोवाळ मारता म्हणून आमदार असताना हा भीतर सरलो आणि भीतर सरतकर त्या मनुष्याच्या तोंडाचे रक्त आहे मी पळले आणि म्हणजे कडले जरी त्या मनुष्याक आम्ही साधारण रिक्वेस्ट केली अरे बाबा तू बस आणि थी वच आणि पोलिसांनी बघा आणि कंप्लेंट दी ही घडलेली घटना जी असा नी 2007 साल आणि त्या उपरांत त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटान मजेर केस केली की गेली म्हाका साधारणशी 2016 पर्यंत असं म्हाका खबर ना की 2007 घडलेली घटना काँग्रेस सरकारासून दिसते ना अरे बाबा रमेश तवडकर या जातो ताका घुसपोईचो आणि आणि ताच्या आमदारकी केन्ना तरी रद्द करची अशी तांकांही केन्ना दिसले ना हा म्हजे सरकार आणि केस म्हणजे रजिस्टर भाषा सुरक्षा म्हणजे आंदोलन झालं पण आताच्या मुख्यमंत्री मनोहरभाई धरून सगळे जण असं आम्ही रस्त्यावर आहे पहिणी रस्तो हाडलो म्हणून आमच्यावर चार पण गोयात संबंद गोयात जे आंदोलन झाले त्या लोकांनी रस्ते हाडले खंयच्याच मनशाचे चार्जशीट झाले ना फक्त रमेश तवळकर आणि अदर्स नायनाचे चार्जशीट राजकीय क्षेत्रात मध्ये कमी झालं पण सामाजिक क्षेत्राची दारा जी असा नाही ती कोणाच्या बंद करपाक जावची ना फुडलं 5 वर्षाचा काळ अत्यंत एक सूक्ष्म चिंतन करून आम्ही वचपाक शकलो जाय म्हाका दिसता पॉलिटिकल क्षेत्रात सुद्धा आमकां पयस काडपाची हिंमत कोणाक जावची ना रिपोर्टर देविदास गांवकार फ्रॉम काणकोण.